मराठवाड्याचा मुक्ती संग्राम मराठवाड्याबाहेर देखील उत्साहात साजरा केला जातो. निजामाच्या जोखड्यातून मुक्त झाल्याचा आनंद विदर्भवासियांना देखील आहे. चंद्रपूरमधील राजुरा आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा संबंध रंजक आणि अभिमानास्पद आहे. कसा ते बघूया. कुठे मराठवाडा आणि कुठे विदर्भातील टोकावरचं चंद्रपूर. चंद्र इतकेच लांब वाटावे हे इतकं अंतर, पण तरीही मराठवाड्याच्या मुक्तीचा आनंद येथे साजरा होतो. 1,80,00,000 लोकसंख्या असलेलं हैदराबाद राज्य आणि त्याच्यामध्ये विदर्भाचे 4 जिल्हे हे पूर्वी हैदराबादचे भाग होते. ते महायुद्धाच्या काळामध्ये इंग्रजांना खर्च म्हणून निजामाने 4 जिल्हे इंग्रजांना दिले. त्याच्यामध्ये यवतमाळ, अमरावती, अकोला आणि बुलढाणा हे 4 होते. आणि त्याच्यामध्ये हे राजुऱ्याचा भागही त्याच्यामध्ये होता. हे आहेत वामनराव चटप. राजुरात ते दरवर्षी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा करतात. विधिवत ध्वजारोहण होतं. राजुरा निजामाच्या जोखड्यात होता. अलिदाबादला लागून आलेला हा भाग मुक्त झाला खरा, पण मराठवाड्यात नसल्याने त्याला हा आनंद साजरा करता येत नव्हता. पण वामनराव चटप यांनी ही समस्या दूर केली. आजही मराठवाड्याबाहेर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा होतो. हैदराबाद मुक्त झाल्यावेळेस हा तालुकाही मुक्त झाला, कारण हा इकडे राहिला, बाकीचे 4 जिल्हे तिकडे गेले. चंद्रपूर हे लागून असल्यामुळं हैदराबादमध्ये हैदराबाद मुक्तीसंग्रामाचं हे त्यालाही लागू आहे. म्हणजे ते का करत नाहीत मला काही कल्पना, पण करायला पाहिजे. कारण जेवढा भाग हैदराबाद राज्यामध्ये समाविष्ट होता तो सगळाच मुक्त झाला, त्याच्यामुळं मुक्तीसंग्रामाचं दिन त्या सगळ्याच भागात व्हायला पाहिजे.